बुधवारी म्हणजे सुद्या बँकेचे दहा लाख कर्मचारी देशव्यापी संपावर जातात वेतनवाढी संदर्भात चर्चेची चौदावी फेरी निष्फळ ठरल्यानं बँक कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला या संपामुळे बँकांचं कामकाज पूर्ण विस्कळीत होणार असून चेक क्लिअरन्स आणि एटीएम सेवेवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे यू एफबी आणि आयबीए यांच्यामध्ये वेतनवाढी संदर्भात चर्चा झाली होती मात्र ही चर्चा निष्फळ ठरली आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपाचा निर्णय घेतला आहे सत्तावीस राष्ट्रीयकृत बँक आहे ज्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया सहित सर्व राष्ट्रीयकृत बँका आहेत अठरा खाजगी बँक आहेत ज्या फेडरल बँक कर्नाटका बँक रत्नाकर बँकेसारख्या बँका आहेत आणि एच एस बी सी स्टँडर्ड चार्टर्ड बँक सिटी बँकेसारख्या आठ विदेशी बँका आहेत मिळून सर्वांच्या एक लाख बँक शाखांमध्ये हे दहा लाख बँके काम करतात ते पूर्णपणे बंद पाडणार आहेत संप पूर्णपणे यशस्वी होणार आहे याचा परिणाम म्हणून असा होणार आहे की कॅश वटनावर होणार नाही चेक वटनावर होणार आहे फॉरेक्स मार्केट बंद राहील वगैरे वगैरे सगळी मार्केट बंद राहतील झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे